मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी येऊन आमच्याशी चर्चा करावी. मनोज जरांगेंचं एबीपी माझावर मोठं वक्तव्य. सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष. मनोज जरांगेंसोबत झालेल्या चर्चांबाबत सरकार सकारात्मक. मराठा बांधवांनीही सरकारला सहकार्य करावं. मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाला आवाहन. नवी मुंबईतील मोर्चाचा मार्ग बदलण्याचा पोलिसांचा जरांगेंना सल्ला. स्थानिक आयोजक थोड्याच वेळात निर्णय कळवणार. महाविकास आघाडीचं जागा वाटप सुखरूप सुरळीत पार पडलंय. खासदार संजय राऊतांचा दावा सर्व 48 जागा जिंकण्याचा राऊतांचा निर्धार. प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टींसोबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू. 30 जानेवारीच्या बैठकीला आंबेडकर उपस्थित राहणार. त्यांना औपचारिक निमंत्रण मिळालंय. राऊतांचं स्पष्टीकरण. भाजपसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीमध्ये 2019 पासूनच मत. अपात्रता सुनावणीमध्ये सुनील तटकरेंची साक्ष. जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदावर कधीही आक्षेप नसल्याची साक्ष. नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई. बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी हुजैफ अब्दुल अजीज शेखला अटक. सांताक्रूजच्या धीरज हेरिटेज इमारतीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग. आगीमध्ये अनेक गाड्या जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता. नितीश कुमार एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा. नितीश कुमारांची बिहारमध्ये नेत्यांसह महत्वाची बैठक सुरू. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर. जयपूरमध्ये मॅक्रॉन आणि मोदींचा रोड शो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.